भारतीयांना सगळ्यात जास्त कोणत्या खेळाची क्रेज असेल तर ती क्रिकेटची कसोटी सामने वर्ल्ड कप आणि आय पी तर भारतीय लोक अगदी सण म्हणून बघतात वर्षभर क्रिकेटच्या नावाचा जप हा सुरूच असतो पण याची दुसरी बाजू अशी आहे की क्रिकेटमुळं बाकी खेळांकडं दुर्लक्ष केलं जातं बाकीच्या खेळांची फक्त व्हायरस सारखी लाट येते तात्पुरती जसं की ऑलिम्पिक आलं तरच भालाफेक ऍथलेटिक्स सारखे खेळ चर्चेत येतात आणि ऑलिम्पिक गेलं की त्या चर्चाही नाही होतात या सगळ्यांचा परिणाम होत असतो तो खेळाडूंवर कशाचीही पर्वा न करता अनेक खेळाडू जीवाचं रान करत भारताला मेडल्स मिळवून देण्यासाठी झटत असतात पण अनेकदा आपल्याच देशातले लोक त्यांना ओळखत नसतात अशा वेळी खेळाडूंचा दुहेरी लढा असतो एक देशासाठी लढण्याचा आणि दुसरा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि हे तेव्हा साध्य होत जेव्हा काहीतरी अविश्वसनीय घडतं नुकतंच असं काहीतरी आश्चर्यकारक घडलंय आणि त्यानं एका खेळाडूला चांगलच प्रकाश जोत आणलंय ती खेळाडू म्हणजे बॅडमिंटनपटू मालविका बनसोड फुलराणी सायना नेहवालला हरवत अवघ्या वीस वर्षांच्या महाराष्ट्राच्या शटल क्वीननं अख्ख्या देशाचं लक्ष स्वतःकडं वेधून घेतलंय मग कोण ही मालविका आणि हे साध्य करण्यामागचा तिचा प्रवास नेमका कसा होता हेच जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय बोलबिटू मालविका बनसोड मूळची नागपूरची तृप्ती बनसोड आणि प्रबोध बनसोड या डेंटिस्ट दाम्पत्याची एकुलती एक मुलगी मालविका आधी कथक शिकायची पण बनसोड दाम्पत्याला वाटलं की फिटनेस साठी तिनं कोणत्या तरी खेळात सहभागी होणं आवश्यक आहे आणि इथूनच मालविकाच्या प्रवासाला सुरुवात झाली मालविकाचे आजोबाही बॅडमिंटन खेळायचे तसंच वडिलांनीही अनेक खेळांमध्ये हात आजमावला होता पण मालविकानं आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत बॅडमिंटनची निवड केली मालविकानं बॅटमिंटनची निवड करण्याचं दुसरं कारण म्हणजे ती व्यक्ती आहे जिला हरवून आज मालविका प्रकाश होता आली आहे ती व्यक्ती म्हणजे सायना नेहवाल सायनाला कोर्टवर पाहून मालविका खूपच प्रभावित झाली होती आणि म्हणूनच तिनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली तेव्हा ती बारा वर्षांची होती मालविकाच्या या निर्णयाला तिच्या आई वडिलांनीही पुरेपूर साथ दिली पण हे दिसतं तेवढं सोपं नव्हतं जसजशी मालविकाची प्रगती होत गेली तसतसा डॉक्टर दाम्पत्याचा त्रासही वाढत गेला त्यांना अनेक त्याग करावे लागले मालविकाच्या आईचा यात मोठा वाटा राहिला तृप्ती बनसोड यांनी मुलीच्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःचा डॉक्टरी पेशा सोडला आणि मालविकाला खेळात मदत होईल म्हणून स्पोर्ट्स सायन्स मध्ये मास्टर्सची पदवी घेतली आणि काही दिवसांनी त्यांनी मुलीच्या ध्येयासाठी घरही सोडले मालविकानं कनिष्ठ गटात अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले कित्येक स्पर्धा जिंकल्या मालविकाचे प्रशिक्षक संजय मिश्रा हे रायपूरचे त्यांच्याकडे सराव सुरू ठेवण्यासाठी मालविका आपल्या आईसोबत रायपूरला शिफ्ट झाली तिच्या सरावाचा स्पर्धांचा खर्च आवाक्या बाहेर गेला तेव्हा तिचा खेळ बघून स्पॉन्सर्स आणि सरकारनं तिला मदत केली मालविकाच्या नावावर दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धा ऑल इंडिया सिनियर रँकिंग टुर्नामेंट मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सिरीज स्पर्धा यांचं जेतेपद आहे नुकत्याच झालेल्या उबेर आणि सुधीरमन चषकातही तिनं मोठमोठ्या खेळाडूंविरुद्ध चांगला खेळ दाखवलाय मालविकानं इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटन क्वीन सायना एकवीस सतरा आणि एकवीस नऊ अशा दोन सरळ सेट मध्ये पराभूत करत इतिहास रचलाय सायनानं दोन हजार दहा मध्ये राष्ट्रकुल सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तिला पराभूत करणारी मालविका ही भारतातली दुसरी खेळाडू ठरली आहे त्याआधी दोन हजार सतरा मध्ये पी व्ही सिंधून सायनाला पराभूत केलं होतं जागतिक क्रमवारी बघितली तर सायना पंचवीसाव्या आणि मालविका एकशे अकराव्या स्थानावर आहे पहिल्या गेमच्या सुरुवातीला सायना आणि मालविका यांच्यात बरोबरी होती त्यानंतर मालविकानं आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखली दुसऱ्या गेममध्येही दोघी दोन दोन अशा बरोबरीत होत्या त्यानंतर मालविकानं आपला वेग वाढवला आणि सामना जिंकेपर्यंत शर्तीची लढत दिली हे यश मिळून मालविकानं महाराष्ट्राची कॉलर तर टाईट केलीच आहे पण मुलीच्या सरावादरम्यान रोज सहा ते नऊ तास बॅडमिंटन हॉलमध्ये बसणाऱ्या तिच्या आईच्या आणि मुलीसाठी पैशांची तडजोड करण्यात दिवस रात्र घालवणाऱ्या तिच्या वडिलांच्या कष्टाचं सार्थकही केलंय कित्येक गोष्टींचा त्याग करणाऱ्या मालविकाच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की मालविकानं देशाला पदक मिळवून दिलं तर आमच्यासाठी त्यापेक्षा मोठं काहीही असणार नाहीये देशासाठी काहीतरी करायचं ध्येय उराशी बाळगून चालणाऱ्या मराठमोळ्या कुटुंबाचं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्हाला आणखी कुठल्या खेळाडूंबद्दल ऐकायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि बोलभिडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका